बारामती तालुक्यातील डोरलेवाडी झारगरवाडी येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी पुष्पवर्षाव करून दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. बारामती तालुक्यामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. श्री दत्तगुरूंचे चौथे अवतार म्हणून अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची महती आहे. त्यामुळे आज मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरातमधून मोठ्या संख्येने भाविक भक्त अक्कलकोट नगरीत पोहोचलेले आहेत. दर्शनरांग जवळपास 1 किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. श्री स्वामी समर्थांच्या जयघोषाने अक्कलकोटचा आसमंत दुमदुमत आहे. येवला शहरातील पारेगाव रोड येथील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त जयंतीनिमित्त केंद्रामध्ये अखंड नाम जप आणि तप यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या सप्ताहात सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू असून सकाळपासूनच केंद्रात दर्शनास गर्दी बघण्यास मिळत आहे. दुपारच्या सुमारास दत्त जन्म उत्सव साजरा करण्यात आल्यानंतर महाआरती संपन्न झाली. शाळांच्या सहली, नाताळच्या सुट्ट्या आणि सलग 3 दिवस शासकीय सुट्ट्या, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेलेली आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या 37 दिवसांनंतर पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळत आहे. दररोज लाखभर पर्यटकांनी भेट दिलेल्या आहेत. त्यामुळे मकबऱ्या तिकिटांसाठी रांगा लागल्या होत्या. दौलताबाद किल्ल्याच्या पार्किंगमध्ये जागा नसल्याने रस्त्यावर वाहने उभी करावी लागली. घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी सायंकाळपर्यंत भाविकांच्या रांगा होत्या. INS इम्फाळ ही नवी युद्धनौका मंगळवारी भारतीय नौदलात दाखल झालेली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या यावेळी उपस्थित होते. ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्रे सज्ज आहेत. या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव दिलेले आहेत. तब्बल 7,400 टन वजन या जहाजाचं असून एकूण लांबी 164 मीटर आहे. INS इम्फाळ युद्धनौका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात समाविष्ट झाली. यावेळी सिंह यांनी देशाला संबोधित केले. INS इम्फाळ ईशान्य भारताचं वैभव दर्शवते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नौदलाचे महत्त्व अधोरेखित झालंय. INS इम्फाळ भारताची वाढती शक्ती दर्शवते असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. चिकुर्डी येथील वारणा नदीमध्ये विषारी पाणी येत असल्यामुळे हजारो मासे मरून पाण्यावरती तरंगताना दिसत आहेत. केमिकलयुक्त पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी दूषित झालेले असून त्यामुळे माशांना हवा तेवढा प्राणवायू मिळत नसल्यामुळे मासे मरत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलेले आहे. तर मेलेल्या माशांपासून आणि दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये दुर्गंधी पसरलेली असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तर या वारणा नदीचे पाणी तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. धाराशिव जिल्ह्यातील 2000 अंगणवाड्या बंद आहेत. गेल्या 22 दिवसांपासून या बंद आहेत. त्यामुळे शिक्षण आणि पोषण आहार बंद आहे. वेतन मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी हा संप सुरू केलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात मिळून 2052 इतक्या अंगणवाड्या आहेत. मध्य रेल्वे अंतर्गत सांगली मिराज दरम्यान रेल्वे रोड दुरुस्तीचं काम 26 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही या दरम्यान गोंदिया ते पुण्यापर्यंत धावणार आहे. त्यामुळे गोंदिया आणि नागपूर येथून थेट कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांना 10 दिवस त्रास सहन करावा लागणार. महाराष्ट्राचा 57वा वार्षिक निरंकारी संत समागम यंदा नागपूर येथे हिंगणा परिसरात 26, 27 आणि 28 दरम्यान हिजानेवारी येथे संबंध होणार आहे. या संत समागमाच्या स्वेच्छासेवांचा शुभारंभ निरंकारी मंडळाचे मेंबर इन्चार्ज प्रचार प्रसारचे मोहन छाबरा यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. अलिबाग तालुक्यातील बालगिरिहा रोहिका शर्विका म्हात्रे हिने वयाच्या 6व्या वर्षी 100 किल्ले सर करण्याचा पराक्रम केला आहे. शतक गडकिल्ल्यांचे या तिच्या गेल्या 3.5 वर्षांपासून सुरू असलेल्या मोहिमेत सोमवारी तिने कठीण श्रेणीतील जीवधन किल्ला सर केला. किल्ला सर केल्यानंतर गडाच्या माथ्यावर तिने गडकिल्ले वाचवा
महाराष्ट्र वाचवा असा संदेश देणारा फलक झळकवला. सांगली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वरील प्रवाशांसाठी तसेच माल धक्क्यापर्यंत पूल नसल्यामुळे रेल्वे प्रवासी ग्रुपने प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्याची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरला असून यंदा निचांकी तापमानाची नोंद झालेली आहे. 8 अंश सेल्सिअस इतकी निचांकी तापमान धुळ्यातील शासकीय कृषी महाविद्यालयात नोंदवले गेले. 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा सतत खाली येतोय. 2 दिवसांपासून तापमानाचा पारा 9 अंशांवर आलेला होता, तर गेल्या 24 तासांमध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरलेला आहे. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते निर्मनुष्य आहेत. थंडी वाढल्याने नागरिक शेकोटीचा सहारा घेत असल्याचं दिसतंय. मंगळवारपासून देशभरात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सह महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे, तर काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार 26 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विविध भागात सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. राजस्थानमध्ये काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुद्धा पाहायला मिळू शकते. पर्वतीय भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आलेली आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. नाशिकमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळलेला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संशयित महिला रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये संशयित महिला रुग्णाला दाखल केलं असून महिला रुग्णाचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आला असून सध्यस्थितीमध्ये पेरणी क्षेत्राने सरासरीचा टप्पा ओलांडलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 1.22 लाख हेक्टरवर पेरणी आटोपलेली आहे. परंतु पूर्वी तेलबिया वाण म्हणून मोठ्या प्रमाणात पेरणी होत असलेले करडई सूर्यफूल जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचं चित्र आहे.